बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राज्य सरकारकडून खासदार संभाजीराजे छत्रपतींची हेरगिरी केली जाते का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण तसे ट्वीट खासदार संभाजीराजेंनी केलंय। सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे असं खासदार संभाजीराजे यांनी सरकारवर आरोप करताना म्हटलंय। हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहित नाही, हेरगिरी करून काय साध्य होणार आहे असाही प्रश्न खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित केलेला आहे। याविषयी अधिक बोलण्यासाठी ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, या ट्विटचा नेमका अर्थ काय घ्यायचा? ज्ञानेश्वर, संभाजीराजेंनी हे ट्विट केल्यानंतर एकच खरबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर मराठा समाजाचं जे आरक्षण होतं तो लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता आणि या लढ्याला या ठिकाणी अपयश आल्यानंतर संभाजीराजे आक्रमक झाले होते आणि त्यानंतर त्यांनी राज्यव्यापी दौरा करत मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली होती। मात्र ज्या ज्या नेत्यांना संभाजीराजे या दौऱ्याच्या दरम्यान भेटले त्या त्या ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस असल्याचा संभाजीराजेंचा थेटपणे आरोप आहे आणि राज्य सरकार आपल्यावरती पोलिसांच्या मार्फत हेरगिरी करत असल्याचा पाळत ठेवत असल्याचा थेटपणे त्यांनी दावा करत त्या पद्धतीचं ट्विट केलं। हा दावा संभाजीराजेंनी केला, मात्र जर अशा पद्धतीनं राज्य सरकार हेरगिरी करू पाहत असेल तर यातून साध्य काय होणार आहे? ज्ञानेश्वर, एक सांगायचं झालं तर संभाजीराजेंनी 6 जूनला पुढची भूमिका मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आहे। त्यानंतर नेमकी संभाजीराजे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि त्याचाच कुठंतरी अंदाज घेण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्याकडून होतोय का, ते त्या अनुषंगानंच हे सगळे पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये संभाजीराजेंनी ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी भेट देत आहेत आणि ज्या ज्या खासगी बैठका संभाजीराजे घेत आहेत त्या त्या ठिकाणी उपस्थित राहून नेमकं संभाजीराजेंच्या मनात काय आहे ते जाणून घेण्याचा तर प्रयत्न करत नाहीत का, अशा पद्धतीची पहिली शंका या ठिकाणी उपस्थित आहे। दुसऱ्या बाजूला संभाजीराजेंची ताकद आजमावण्याचा प्रयत्न सुद्धा आहे, ते सरकारकडून केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण जर मराठा समाजाच्या मध्ये सध्या उद्रेकाची भावना आहे, मात्र कोरोनाचा संकट असल्यामुळे मराठा समाज रस्त्यावरती येत नाही आणि दुसऱ्या बाजूला भाजपच्या वतीने सुद्धा मराठा समाजाला आता जर तुम्ही रस्त्यावरती उतरला नाही तर तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जाते। मात्र यामुळे जर महाराष्ट्रात उद्रेक झाला तर नेमका कशा पद्धतीनं तो हाताळायचा आणि त्या अनुषंगाने संभाजीराजेच केंद्रबिंदू म्हणून सरकार त्यांच्याकडे पाहते का, हा सुद्धा एक शंकेचा भाग घेण्यासारखा प्रकार आहे आणि त्याच अनुषंगाने नेमकी ही हेरगिरी होते काय हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र संभाजीराजेंनी हेरगिरी करत असल्याचा आरोप केला असताना मात्र नेमकी कशा पद्धतीनं आणि कशासाठी ही हेरगिरी केली त्याचा मात्र दावा कुठेही केलेला नाही। मात्र मी साधारण सरळ मार्गी माणूस आहे आणि माझ्या हेरगिरीतून तुम्हाला काय मिळणार असाच सवाल आहे ते सरकारला केलेला आहे। त्यामुळे सरकार संभाजीराजे यांच्या या वक्तव्याकडे किंवा या दाव्याकडे कशा पद्धतीनं पाहते आणि या संदर्भात नेमकी स्पष्टीकरण सरकार देणार का तेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर, यानिमित्ताने एक आणखी महत्वाचा प्रश्न असा की संभाजीराजेंची हेरगिरी करून फायदा कोणाचा होऊ शकतो? संभाजीराजेंच्या हेरगिरीतून नेमका मराठा समाज कशा पद्धतीनं संघर्ष करेल किंवा येत्या काळामध्ये मराठा समाज कशा पद्धतीनं रस्त्यावर उतरेल याचा एक अंदाज आहे तो सरकारकडून बांधला जाईल। मात्र संभाजीराजेंची ताकद आणि मराठा समाजाची ताकद तेही सुद्धा आजमावण्याचा प्रयत्न आहे तो या निमित्तानं होतोय का ते पाहावं लागेल। मात्र संभाजीराजे यांनी हे वक्तव्य केल्यानंतर किंवा हेरगिरीचं वक्तव्य केल्यानंतर जर संभाजीराजेंना मराठा समाजाची नेते किंवा आणखीन सक्रियपणे जर पाठिंबा मिळत गेला तर मात्र तो संभाजीराजेंच्या फायद्याचाच ठरणार आहे। त्यामुळे सध्या तरी संभाजीराजेंना माझा प्रश्न असा आहे, जर का संभाजीराजे असा दावा करतायत की त्यांची हेरगिरी केली जाते तर ही हेरगिरी कशासाठी केली जाते, यातून फायदा कोणाचा होऊ शकतो? नक्कीच यातून फायदा कोणाचा होण्यापेक्षा मात्र सरकार जर अशा पद्धतीनं कृत्य करत असेल तर सरकारच्या विरोधातली नाराजी आहे ती स्पष्टपणे मराठा समाजामध्ये तीव्र असंतोषाच्या रूपाने ती पुढे येईल। कारण अगोदरच सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बाजू मांडण्यात कमी पडणं असल्याचा रोष आहे तो मराठा समाजाचा आहे आणि त्यातच मराठा समाजानं अल्टिमेटम देऊन सुद्धा सरकारकडून काहीच पावलं उचलली जात नाहीत, त्यामुळे ते मराठा समाज एकूणच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर मराठा समाजाच्या रोषाचा सामना सरकारला करावा लागणार आहे, यातून फायदा मात्र संभाजीराजेंचा होईल। संभाजीराजेंना एक भावनिक साथ आहे ती मराठ्यांची या निमित्तानं मिळताना पाहायला मिळेल। नक्कीच, धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तेव्हा आपण पाहतोय की
राज्य सरकारकडून संभाजीराजेंची हेरगिरी केली जाते का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. हॅलो. आणि याच सगळ्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपला सोबत विद्या चव्हाण फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. खासदार संभाजीराजेंनी असा दावा केलाय की सरकार हेरगिरी करते. कशाबद्दल हेरगिरी करते? मराठा आरक्षणाच्या संदर्भाने 6 तारखेला ते त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. त्यांचे दौरे सुरू आहेत. या दौऱ्यांमध्ये नेमकं काय सुरू आहे याची सगळी माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या साठी म्हणून ही सगळी हेरगिरी सुरू असेल असं आपल्याला वाटतं का? नाही, मला असं बिलकुल वाटत नाही. कारण संभाजीराजे जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे काय काय करतायत, कोणाकोणाला भेटतायत, त्याचं सर्व मीडियावरती उघड उघड जाहीरपणे येत आहे ना. मीडियाकडनं आम्हाला कळतंय की आज राजे कोणाला भेटायला गेले, आज पवार साहेबांना भेटायला गेले, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, परवा देवेंद्रजींना भेटायला गेले. म्हणजे ते जातात तिथे मीडिया जातोय. आणि मीडियाचा हेरगिरीचा आरोप खोटा आहे का? म्हणजे जग जाहीर आहेत, ते कुठे जातायत, काय करतायत, कोणाशी बोलतायत, कोणाला भेटतायत, हे ते स्वतःच जाहीर करतायत. त्यांनी केलेला हेरगिरीचा आरोप हा खोटा आहे का विद्याताई? नाही, हेरगिरी म्हणताच येणार नाही, उघड उघड आहे ना सगळं. जेव्हा तुमचे सगळी माध्यम संभाजीराजांच्या बाबत दिवसनरात्र बातम्या देतात तेव्हा हेरगिरी करायचा प्रश्नच येत नाही. आणि त्यांच्या चर्चा मुख्यमंत्र्यांपासून पवारसाहेबांपासून सगळ्यांशी झालेल्या आहेत, विरोधी पक्ष नेत्यांशी झालेल्या आहेत, तेव्हा आता हेरगिरीचा काय प्रश्न येतो? विद्याताई, यानिमित्तानं आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे. संभाजीराजेंनी हे तर ट्विट केलंच, पण त्याच जोडीला वडेट्टीवारांना देखील धमकी आल्याची माहिती आहे. त्यांनी स्वतः तशी काल समाज माध्यमांना माहिती दिलेली आहे. राज्यात हे नेमकं काय चाललंय? हॅलो विद्याताई, याच निमित्तानं महत्वाचा आणखी एक प्रश्न असा की काल वडेट्टीवारांनी असं म्हटलं की त्यांनाही धमकी दिली जाते, राज्यात हे काय चाललंय? नाही, वडेट्टीवारांना कोणी धमकी दिली काय दिली, त्याचं गृह खातं शोध घेईल काय केलं ते. परंतु राज्यात सगळं काही सुरळीत चाललेलं आहे. आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. आता कोर्ट, सुप्रीम कोर्ट कोणाच्याच अखत्यारीत तो प्रश्न नाहीये. तेव्हा मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल तर भाजपची सत्ता केंद्रामध्ये आहे, बहुमताचं मत आहे त्यांच्याकडे. त्यामुळे ही मराठ्यांना आरक्षण, आणि हे छत्रपती संभाजीराजांना हे चांगलं माहिती आहे की आता जर आंदोलन करायचं असेल, आता जर स्वारी करायची असेल, खरं मर्द मराठे असतील तर ते दिल्लीवरच स्वारी करतील. महाराष्ट्रातलं महाराष्ट्र फिरणं आणि मोर्चे काढणं हे म्हणजे मराठ्यांना मूर्ख बनवण्यासारखं आहे. त्याच्यापेक्षा दिल्लीला धडक मारली पाहिजे. शिवछत्रपती महाराजांचा पाणा दाखवायचा असेल मराठ्यांना तर निश्चितच दिल्लीला धडक देण्याशिवाय मोदी आणि भाजपच्या खनपटीला बसून आरक्षणाची मर्यादा 50%. धन्यवाद विद्याताई, तुम्ही दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी.